सोलापूरमध्ये वाळूचा ट्रक अडवून 2 लाखांची खंडणी मागितल्या प्रकरणामध्ये प्रहारच्या महिला जिल्हाध्यक्षा संजीवनी बारंगुळे यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. मंगळवेढ्यावरून वाळूनं भरून निघालेला ट्रक वैराग मार्गे बीड येथे जात असताना ट्रक अडवून 2 लाखांची खंडणी मागितली. त्याचबरोबर दर महिन्याला 10,000 रुपयांचा हप्ता देण्याची मागणी सुद्धा केली. या मागण्या जर मान्य केल्या नाही तर ॲट्रॉसिटी आणि बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याची धमकी देखील फिर्यादीला देण्यात आली. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.